आपला शेवटचा युवा प्रतिनिधी आहे प्रसाद, आणि प्रसादने इथल्या मातीच्या घरांपासून ते देवराईच्या संवर्धनापर्यंत विविध प्रकारचं काम केलंय. हे सगळं काम आणि लोकांना पुन्हा त्यांच्या मातीशी जोडणं, या सगळ्या मंडळींच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात तू कसा पाहतोस आणि तुझी कामाची पद्धत, तुझं कामाचा आवाका आणि या सगळ्या मंडळींचं काम यांना आपण कुठे लोकशाहीच्या एखाद्या बारीकशा धाग्याने जोडू शकतो का? अगदीच. लोकशाही मुंबईतून फिरायला नामना दिली आणि नंतर वाडी गेल्यानंतर मला कसं वाटतं, तर लोकशाही जीवन प्रणाली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मग आमच्या कोकणातली गाव रहाटीची सिस्टीम आठवतात, ज्याच्यामध्ये नीत करायचं एक व्यवस्था नसतं, जे काय आपण एथिकल लॉज म्हणतो आजच्या टेक्निकल भाषेमध्ये, चार खांब असतात आणि त्या नीत करायचं देवाच्या पुढे कोणीच कधी खोटं बोलणार नाही. आणि आजही अशा पद्धतीचे सासरी माऊलीच्या देवस्थानामध्ये चौकुळ नावाच्या गावामध्ये दर मंगळवारी पंचायतला भरतात आणि कोणच कधी खोटा बोलणं नसल्यामुळे त्या गावात क्रिमिनल काहीच ऍक्टिव्हिटी होत. आता ह्याच्या म्हणजे आपण गावांमध्ये कोणती अशी व्यवस्था आज घेऊन येत चाललो आहोत ज्यांच्यामुळे ह्या अशा व्यवस्था नष्ट होऊन जी पारंपरिक लोकशाही आहे ती नष्ट होत चाललेली आहे. तर ह्याच्या उद्देशाने मला एक प्रश्न नसला एक मुद्दा उपस्थित करतोय मी, की कोकणातल्या जी काही आज शिक्षण व्यवस्था आहे, खास करून कोकण म्हणण्यापेक्षा भारतातल्या ग्रामीण भागातली जिथे लोक नेचरशी अटॅच होऊन राहतात, त्यांच्यामध्ये इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण पर्यावरणीय बुद्धिमत्ता म्हणतो ही येणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी जे जीवन जगतो आहे ते जगातले उत्तम स्लो सस्टेनेबल आणि क्लायमेट फ्रेंडली लाईफस्टाईल आहे ह्याची जाणीव प्रत्येक मुलाचा असेल तर तो कदाचित शहरी मटेरियलिस्टिक लाईफस्टाईलच्या प्रेमात पडणार नाही आणि नंतर त्यांना पुन्हा रिव्हर्स मायग्रेट होण्याची गरजही नाही. कदाचित 20 वर्षांनी कोणीही रिव्हर्स मायग्रेट होऊ शकणार नाही, ती कोकणाची कॅपॅसिटी ही नसेल. आत्ता मला असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की जी आपण कोकणातली मातीची घरं म्हणतो किंवा ज्या पद्धतीची आपल्याकडे आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स आहेत ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ते तिथलं नेटिव्ह मटेरियल आहे. आजकाल मालवण चौक्यात पुण्यामध्ये मुंबईमध्ये चिऱ्याचं घर बांधलं नॅचरल म्हणून दिस इज नॉट अ सस्टेनेबल हाऊसिंग. ओके, तर त्याच ठिकाणी जी म्हणजे अगदी वेंगुर्ल्यात सुद्धा मातीची घरं आहेत चिऱ्याचे नाही आहेत, तिथून 10 किलोमीटर वरती चिरा आहे कारण वागिरेवाडीत चिरा पोहोचवणं त्यावेळेस लोकांना शक्य नव्हतं. त्यामुळे असा जेव्हा आपण विचार करतो इकॉलॉजिकल इंटेलिजन्स मध्ये की मी ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी माझे पूर्वज वापरत आलेले आहेत ते जे मातीच्या घरासाठी लाकूड वापरतात ते आयना गुंदळीचं किंवा उंडगीचं किंवा ओळीचं लाकूड असेल ते झाड मी श्रावणामध्ये तोडल्याच्या नंतर ते माझ्या घराला वापरतो मी तेव्हा ते केताचं लाकूड तेव्हा ते 150 ते 200 वर्ष टिकतं आणि पुन्हा तसेच 10 आई त्याच कुंभाचे उभे राहू शकतात ज्याला इकॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणतात, जे आपल्याला आपला कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी कार्बन फुटप्रिंट काय आहे आपल्याला आपल्याच ह्या रूट्स मधून शिकण्याची गरज आहे. आज आपण पेट्रोलियम म्हणतोय पण माझा आजा जे कंदील लावत होता त्याच्यामध्ये तुमच्या उत्खननातून फॉसिल फ्युअलच्या एमिशन मधून येणारा पेट्रोल वापरत नव्हता, तर तो गुंडल नावाचा कोस्टल ट्री आहे इंडिजिनस प्लांट आहे आणि दुसऱ्या नदीच्या बाजूला आढळणारा करंज त्याच्या बियांचं तेल तो वापरत होता ज्याचा धूर मॉस्किटो रिपेलंट आहे आणि तुमच्या माझ्या आरोग्यासाठी हानिकारक नाहीये. यातून पुढे जाऊन मी म्हणेन की आपण आजही जी देवराईची सिस्टीम आहे कोकणामध्ये ह्याला देवासाठी राखून ठेवलेलं जंगल असं म्हणून आपण फार त्याला तोडकडं समजतो आहोत, त्याला एक स्पिरिच्युअल आस्पेक्ट आहे. देवराई डोंगोबाच्या देवराईतून आलेला वाहून आलेलं लाकूड सुद्धा लोक चुलीला लावत नाही इतकी श्रद्धा आहे लोकांची त्या देवराईतल्या तिथल्या एका हॅबिटॅटमध्ये. कारण डोंगोबाचा डोंगर फक्त लोकांना तो तसाच अशासाठी नाही ठेवलाय की तो देवाच्या नावाने राखायचा आहे म्हणून, तो कोस्टल इकोसिस्टीम मध्ये इतका महत्वाचा आहे की संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर कुठेही न आढळणारी सुंदरी नावाची जी जिच्यासाठी पश्चिम बंगालमधलं सुंदरबन फेमस आहे त्याच्या 60 इंडिजिनस व्हरायटीज फक्त डोंगोबाच्या देवराईमध्ये ह्या कोकण किनारपट्टीला शिल्लक आहे. तर हा एक इकॉलॉजिकल इंटेलिजन्स मुलांमध्ये येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी एक त्याला किंवा महत्वाची बाजू का हा इंटेलिजन्स आल्यानंतर मुलगा कुठच्याही क्षेत्रामध्ये गेला जसं मगाशी संपदा मॅडम म्हणाले की मी प्लास्टिकची पिशवी न वापरता मी त्याला माझ्याकडची पिशवी देते, तसंच मी एखादी वस्तू घेत असताना ती वस्तूच्या निर्मितीसाठी पर्यावरणावरती काय परिणाम झाले आहेत याचा विचार करेल. हा जर विचार प्रत्येकाने केला तर मला असं नाही वाटत की तो कोकणातला माणूस कोकणातच साक्षर असायला हवा, तो इकॉलॉजिकली इंटेलिजंट असेल तर जगाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात गेला तरी तो तशा पद्धतीचा विचार पसरवू शकेल. आणि ह्याला जोडून ज्या विषयांवर मी सध्या काम करतो इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस आनंदाचं अर्थकारण, मॅडम जसं म्हणाले की त्यांचं आनंदाचं शेत आहे
मी पाहून पुढे जाऊन म्हणेन की संपूर्ण कोकण ही एक आनंदाचे देवराई आहे आणि ह्या आनंदाच्या देवराईत आमच्या पूर्वजांनी एक सुंदर जीवनशैली विकसित केली. अगदी खोबरेल तेलापासून ते अगदी तुमच्या कोकम बटर हे इतकं जबरदस्त प्रोडक्ट आहे. जसं मगाशी मॅडम म्हणाले की हे जे लिपस्टिक आणि ह्याच्या काही आजकाल आपण जे काही कॉस्मेटिक्स वापरतो ह्याच्यामध्ये कोकम बटर तर आता ते वापरायला लागले, पण ह्याही आधी जाऊन आमची आजी नाचण्याच्या भाकरीला लावून कोकम बटर मोठ्या खायची म्हणून तिची त्वचा तुटकी दिसायची आणि ती हेल्दी होती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या माणसं सायन्स मुलांनी समजून घेऊन त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. मीही एक तुमच्यातला इंजिनियर आहे, पण आपण इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना आपल्यामधली जी ब्रेन डेव्हलपमेंट होते आहे ती कुठेतरी आपण आपल्या ग्रामीण भागात त्या रुरल टेक्नॉलॉजीला सुद्धा स्प्रेड करण्यासाठी वापरू शकतो असा विचार, असा इकॉलॉजिकल इंटेलिजन्स व्हायला हरकत नाही. आणि इकॉनॉमिक्स ऑफ हॅपिनेस बद्दल जे मी म्हणालो की आपण जी जीवनशैली जगतो आहे, म्हणजे आम्हाला फार उशिरा कळालं, मला बारावीत गेल्यानंतर कळालं की माझ्या समोर येऊन बसणारा जो वायरा होता ना त्याचा म्हणत द ग्रेट हॉर्नबिल विच इज कॉल्ड हार्बर ऑफ द जंगल अँड वेस्टर्न घाट मधला एंडेमिक स्पीसी आहे. तर आणि माझ्या बाजूच्या त्या भाळाच्या बाजूने येऊन जो डिचो वळवळ करी होतो ना तो बघूच्यासाठी जगात लोक येतात, ज्याका म्हणतात ओरिएंटल वर्किंग फिशर, ज्वेल ऑफ कोकण. सो यू ऑल आर द ज्वेल ऑफ कोकण. आणि आपण अशा माणसांना निवडून देऊ जे फक्त आपल्याला मटण आणि दारू नाही देत तर आपल्या इकॉलॉजीला कन्झर्व करण्यासाठी आणि कोकणाला सस्टेन आणि शाबूत ठेवण्यासाठी सुद्धा काम करणारे लोक उद्या तुमचे प्रतिनिधी म्हणून बसतील. माझ्याकडे अजिबात बघू नका.